ठीक है, आजचा जो विषय आहे तो मायक्रोसॉफ्ट एक्सेल। मायक्रोसॉफ्ट एक्सेल सुरू करता येतं तुम्हाला जसा स्टार्टवर क्लिक केल्यानंतर आउट प्रोग्राम मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि एक्सेल 2013 2013चा आपण एक्सेल शिकवतो। याला ओपन करतो। सुरुवातीला पाहिला तर याच्यामध्ये इथं टायटल बार आहे, सेकंड मेनूज आहे, त्याच्यामध्ये मेनूमध्ये फार्मुला आणि डाटा नवीन आहे वर्डनुसार। आणि त्याच्यानंतर इथं टूल्स बार आहे, तिथे नवीन काही ऑप्शन्स आहेत स्वतः नंबर्समध्ये, कंडिशन फॉर्मॅटिंग स्टाईल्समध्ये दिला आहे, सेल्स दिल्या आहेत, एडिटिंग असे काही नवीन ऑप्शन्स आलेले आहेत इथं। त्याच्यानंतर इथं हा आहे फार्मुला बार, इथं कोणतेही फार्मुले लिहि आले असतील तर इथं तर इथं दिसतील तुम्हाला। उभेवाले कॉलम्स आहेत, आडवेवाले रो आहेत, आणि मी तर इथं क्लिक केला याला सेल्स म्हणतात। आणि इथं हे खाली शीट्स आहेत, हे तुम्ही शीट्स वाढवू शकता, अशा वेगवेगळ्या शीट्सवर तुम्ही वेगवेगळे माहिती घेऊ शकता किंवा माहिती लिहू शकता। याच्यामध्ये उभेवाले कॉलम्स आहेत, आडवेवाले रो आहेत, आणि इकडे साईडला झूम ऑप्शन आहे, इथं हा झूम कमी जास्त करू शकतो तुमच्या गरजेनुसार। तर सुरुवातीला आपण अशी ओळख करून घेऊन थोडी, एक्सेलमध्ये ए बी सी डी पासून ते एक्स एफ डी पर्यंत 16384 कॉलम्स आहेत, आणि 1, 2, 3 पासून सामोर 10,48,576 रोज दिलेले असतात। गरजेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता। आणि अच्छा भागामध्ये आपण कॉलम्स रो वीड असे वगैरे माहिती घेत असून सामोर बघून आणखी माहिती बघून त्याचे एक्झाम्पल एखादी फाईल्स ओपन करतो। ऑलरेडी म्हणजे क्रिएट केलेली फाईल बघू आपण। इथे एक चार्ट बनवलेला आहे आणि इथून माहिती लिहिलेली आहे, थोडा मोठा करून झूममध्ये दिसतोय। बुक्सची माहिती दिली आहे, स्टोरी बुक्स किती आहेत, आपले बुक कविताचे बुक्स वगैरे वेगळे असे बुकाची माहिती दिली आहे आणि त्याचे चार्ज बनवलं आहे कॉलमनुसार। कॉलम सांगतो मी तुम्हाला सर्वत प्रथम, याच्यामध्ये हे उभेवाले कॉलम्स आहेत बरोबर आहे। आपल्याला एखादी मधामध्ये कॉलम का करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे, कॉलम आणायचा आहे एखादी मधामध्ये, तर राईट क्लिक करायचं याच्यावर, इन्सर्ट करायचा, एक कॉलम येऊन जाणार याच्यामध्ये दिसत आहे। किंवा दुसरी एक पद्धत आहे, जसं एक नंतर एक कॉलम आणायचा आहे तर तुम्हाला इन्सर्टवर क्लिक करून इन्सर्ट सेल्स आहे, तसा इन्सर्ट म्हणून सेल्स म्हणून एक कॉलम्स बनवायचा, तसं म्हणून आडवा पण तुम्ही तसाच करू शकता, राईट क्लिक करून इन्सर्ट करून घ्या, त्याच्यामध्ये पण एक कॉलम्स बनवून जाईल। कॉलम झाला आणि रो पण झाला, त्यानंतर आपण याची उंची बघूया, याची उंची कॉलमची उंची बघूया। कॉलमवर मी राईट क्लिक करतो आणि इथं कॉलम विड्थ ऑप्शन बरोबर, त्याची उंची आपल्याला वाढवायची आहे, जसं 16.63 आहे तर मी याला 20 करतो, ओके करतो, थोडा मोठा झाला, थोडा साईज तुम्ही वाढवू शकता कॉलमचा, रोचा पण साईज तुम्हाला वाढवायचा असेल त्याच्यावर क्लिक करा, राईट क्लिक करून रो हाईटवर क्लिक करा, आमची जसं 15.75 आहे तर आपल्याला 20 करायचं आहे, ओके करा, बघा थोडा मोठा झाला। तसं सॉरी तुम्ही फॉर्मॅटवर क्लिक करून ते ऑप्शन्स करू शकता, कॉलम विड्थ ऑप्शन आहे याच्यामध्ये,
फॉर्मेट में जाऊँ, रो हाइट करूँ क्या किसी कराच है, 30 करा दे समझो थोड़ा मोटा उभे कराचा असेल तर फॉर्मेटमध्ये जाऊन सेम तसंच पालम वेळ तिथून तुम्ही करू शकता. आता त्यानंतर मी तुम्हाला ॲटोफिट सांगतो. ॲटोफिट म्हणजे काय होते, ॲटोफिट म्हणजे हे एकमेकाला लागून समांतर. आता जसं इथे मी स्पेस दिली गेली आहे तर स्पेस चिकटून पाहिजे आपल्याला, त्याला इथं डबल क्लिक करा. आता काय झालं, डबल क्लिक केल्यानंतर इथं डबल क्लिक केल्यानंतर काय झालं, ते जोडले बरोबर आहे. आता मी इथं पण डबल क्लिक करतो, जवळ आले जसे तसे झाले, परत वापस जाऊ आपण काही गोष्टी. हां जसं आता मी डबल क्लिक करून केलं बरोबर, तर मी याच्यावर क्लिक करून इथं क्लिक करतो बोलो फॉर्मेटवर, आणि ॲटोफिट रो हाईडवर क्लिक करतो. रो हाईड नाही, ॲटोफिट कॉलम आणि विड्थ करतो. इथं क्लिक करतो ॲटोफिट रो आणि हाईट, समजलं म्हणजे ते ॲटोफिट होऊन जातील शब्द जे आहेत ते. त्याच्यानंतर जाऊ आता ॲटोफिट झालं, जाऊ आता हे हा कॉलम डिलीट करायचा आपल्याला. तर हा कॉलम कसा डिलीट करायचा, जाऊ क्लिक केल्यानंतर इथे डिलीट ऑप्शन आहे तुम्हाला, डिलीट सेल्स आहे आणि शीट्स ऑप्शन आहे आणि डिलीट शीट्स कॉलम्स आहेत. आपण डिलीट सेल्स करू शकतो की डिलीट शीट कॉलम. डिलीट शीट कॉलम केल्यानंतर तो कॉलम डिलीट झालेला आहे. इथं पण एक कॉलम आहे, त्याला पण डिलीट करायचं आहे, तर राईट क्लिक करून पण आपण इथं ऑप्शन येत नाही वाटतं तर डिलीटचं ऑप्शन, हां इथं आहे ऑप्शन, इथं क्लिक करून डिलीट झाला आहे, कॉलम डिलीट झालेला आहे. रो डिलीट करायचं असेल तुम्ही तर इथून पण रो शीट्स रो डिलीट करू शकता. सगळं इथून डिलीट झालेला समजलं असेल एवढ्या गोष्टी तुम्हाला. कॉलम इन्सर्ट पण करायला आपण शिकलो, त्याच्यामध्ये डिलीट करा शिकलो, रो हाईट उंची वगैरे आपण वाढवलं त्याची. त्याच्यानंतर मी तर तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगेल. टोटल झालं इथं आपल्याला किती बुक आहेत त्याची टोटल काढायची आहे इथं. तर टोटलसाठी ॲटो समोर एक आहे, तर तुम्ही इथे क्लिक करून घ्या, डायरेक्ट तुम्हाला टोटल येऊन जाईल. सो ॲटो समोर क्लिक केल्यानंतर इंटरचं बटन दाबा. बघा आपल्याजवळ क्वांटिटी 700 बुक्स आहेत बरोबर. मी काही केलं नाही, कोणता फॉर्म्युला लिहिलं नाही, डायरेक्ट मी इथं ॲटो समोर क्लिक केलं आणि इथं आलेलं आहे. तर तुम्ही जसं फॉर्म्युला पाहू शकता इथं, इजिक्युटिव सम ओपन ब्रॅकेट G3 ते G3 पर्यंत इथून सिलेक्ट केलं एवढं, आणि त्याच्यानंतर इथं फॉर्म्युला आलेला आहे. ओके समजलं, हे फॉर्म्युले हाताने घ्यायला लागते. आता आपण ज्या सेल्सवर उभा आहोत, जिथं मी क्लिक केला त्या सेल्सचं नाव सांगा तुम्ही. ह्या सेल्सचं नाव आहे H3, इथं दिलं आहे दिसत आहे H3 म्हणून. सेल्सचं नाव आपण माहीत असून पाहूया, आपण इथपासून इथपर्यंत टोटल केलेली आहे बरोबर आहे. टोटल केली आहे तर G3 पासून तर G3 पर्यंत टोटल केलेली आहे बरोबर आहे. हा फॉर्म्युला तुम्ही हातानं पण लिहू शकता. लिहायचं असेल तर तुम्हाला इज्युक्वल टू सम लिहा लागेल, ओपन ब्रॅकेट आणि D3 पासून तर G3 पर्यंत लिहू शकता, या तो सिलेक्ट करू शकता माऊसनं. D3 पासून तर G3 पर्यंत आणि इंटर बघा आला इंटर बरोबर. तर समजलं असेल, आपण जशी बेरीज केलून तर गुणाकार भागाकार तुम्ही अशाच पद्धतीने एव्हरेज वगैरे काढू शकता. सामान आपण तो शिकून असतो. कॅल्क्युलेट झाला नंतर आता एक दुसरं एक गोष्ट आहे, मॅक्झिमम आणि एव्हरेज आणि मिनिमम पण बघू आपण. मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त समजून जायचे, मी मॅक्स लिहितो आणि ते मीन लिहितो आणि ते एव्हरेज लिहितो.
बाकी ज्या गोष्टी आपण फॉर्म्युल्यामध्ये पाहू छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते मी सांगून देतो. मॅथ्स म्हणजे जास्तीत जास्त तर मॅथ्सचा एक फॉर्म्युला आहे किंवा तुम्ही डायरेक्टही करू शकता. जसं आता इथं क्लिक केल्यानंतर मॅथ्स येतं, इथं क्लिक केलं मॅथ्स इथपासून इथपर्यंत सिलेक्ट झाले आणि एंटरचे बटन दाखवतो. मोठ्यात मोठ्या संख्या 700 आहे आणि मिनिमम जर कराल तुम्ही तर मेनवर क्लिक करा, पूर्ण सिलेक्ट करून घ्या आणि एंटर करून घ्या. कमीत कमी संख्या किती 100 जास्तीत जास्त आणि कमीत कमी असं तो दाखवून दाखवत आहे. त्यासाठी सेम फॉर्म्युले तुम्हाला इथं फॉर्म्युला दिसत आहे, ते फॉर्म्युले वापरून तुम्ही ते पण करू शकता किंवा डायरेक्ट करू शकता. सोपी पद्धत झाली. तर आता एव्हरेज काढू आपण. आपण स्टोरी बुकपासून ते पोएट्री बुकपर्यंत एव्हरेज काढतो का, तर त्याचा फॉर्म्युला इज इक्वल टू एव्हरेज आहे. किंवा तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट पण घेऊ शकता आता इज इक्वल टू एव्हरेज पासून. इथून सिलेक्ट करून घ्या तुम्ही जेवढा पाहिजे तेवढा आणि इथे इंटरची बटन लावून घ्या. ॲज अ एव्हरेज होता 175. सामोरच्या भागामध्ये आपण बघूनच पर्सेंटेज वगैरे एव्हरेज सरासरी होते, एव्हरेज म्हणजे सरासरी ते कसं काढलं जाते. ऍटोबिट कॉलम आपण शिकलो ना कमीत कमी मार्क काढणे म्हणजे कमीत कमी म्हणजे काढणे म्हणजे एखादी मायनस काढणे कमीत कमी समजून जा. मॅथ्समधून एव्हरेज आपण मायनस करू, ठीक आहे. 700 मधून 175 मायनस करतो किती येतील, जे काय सम येतील ते आपण इथं करू. इज इक्वल टू घ्यायचं, मॅथ्सला सिलेक्ट करायचं, मायनसचं बटन दाबायचं आणि एव्हरेजवर क्लिक करायचं आणि इंटरचे बटन दाबायचं. बघा कमीत कमी मार्क येतं. आता हे फॉर्मॅटिंग जर काढायची असेल आपल्याला तर याच्यावर क्लिक करून घ्या तुम्ही. क्लिअर फॉर्मॅटिंगवर क्लिक करून घ्या. क्लिअर ऑन, अरे शांत राहा रे. क्लिअर ऑन करा. याच्यावर पूर्ण क्लिअर झालं आहे. हा त्यानंतर क्लिअर फॉर्मॅटवर क्लिक करा. क्लिअर फक्त फॉर्मॅटिंग क्लिअर होईल. जे काय बोर्ड इफेक्ट वगैरे देतात ते फॉर्मॅट क्लिअर झालं आहे, बाकीचे जसे तसे आहे. आता जाऊन आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग एका तुम्ही दुसरी फाईल बघतो. मी बंद करतो आहे ना. असेंडिंग अँड डिसेंडिंग आता बॅकग्राऊंड काढून घेतो सुरुवातीला. इंटिग्रेट बॅकग्राऊंड दुसरी फाईल घेऊन समजणार नाही. आता तिथं सांगतो तुम्हाला पी पासून ते एस पर्यंत नावं दिलं आहे. तर आपल्याला ए टू झेड लावायचे एक नाव, तर त्यासाठी तुम्ही इथं क्लिक करा. कुठं क्लिक कराल याच्यामध्ये इथं आहे सॉर्ट फिल्टर म्हणून एक ऑप्शन आहे. इथं क्लिक करा. इथे क्लिक करानंतर ए टू झेड करायचं असेल तर ए टू झेड करा. मोठा करून यायला थोडा बघण्यासाठी आणि केल्यानंतर आपल्याला हे नाव ए टू झेड करायचं तर ए टू झेडवर क्लिक करतो सॉर्ट करतो. बघा एफ पासून ते के पासून असे लागले आहेत नावं. परत झेड टू ए करतो आणि सॉर्ट करतो. टी पासून एस पासून असे नावं लागले आहे टू झेडपर्यंत. अशा पद्धतीने तुम्ही सॉर्ट करू शकता तुमच्यानुसार. तुम्हाला जो कॉलम सॉर्ट करायचा तो कॉलम सिलेक्ट करून घ्या. कॉलमही करू शकता किंवा ते नावही करू शकता. इथं नंबर दिसत असतील तुम्हाला ते पण सॉर्ट करू शकता. असेंडिंग डिसेंडिंग बघा एक नंबरपासून 7 नंबरपर्यंत लागेल. आता हे काही वर्कशीट आहे, वर्कशीटला आपण नाव देऊ ना याच्यामध्ये. राईट क्लिक करून रिनेम करतात ते. राईट क्लिक करून रिनेम. रिनेमसाठी आपण ह्या ह्या फाईलला नाव का देऊ, पे बिल्स म्हणून नाव देऊ आपण. पी ए वाय पे बिल नाव दिलं आहे फाईलला. पे बिलची नावाची फाईल आहे बघा. अशाहून तुम्ही दुसऱ्या शीटवर काम करता दुसऱ्या शीटला पण तुम्ही नाव देऊ शकता. त्यानंतर टॅप कलर सांगतो तुम्हाला. ह्या याच्यासाठी पे बिलला तुम्ही टॅप कलर म्हणून राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर टॅप कलरवर क्लिक करा. नंतर असं तुम्ही रेड कलर घ्या, तुम्हाला जो आवडतो तो कलर घ्या तुमच्या गरजेनुसार. आता शीटला मूव करायचा आहे. मूव करणं म्हणजे हलवणं आहे. दोन ऑप्शन आहे मूवसाठी. मूवसाठी दोन ऑप्शन आहे. जसं फॉर्मॅटवर करून इथं रिनेम करू शकता शीट सेम तसंच राईट क्लिक करून तशासारखा. किंवा मूव अँड कॉपी शीट. मूववर क्लिक केलं तुम्हाला किती शीटवर ठेवायचं आहे
तर मला मूव म्हणजे एंड करायचं आहे, पहिली जे शीट आहे ते एंड करायचं आहे. तर ओके क्लिक करू. बघा टेबलचे शीट होते ते एकदम शेवट लागलेलं आहे, अशी मूव झालेली आहे. तुम्ही याला सामोरही नेऊ शकता असं क्लिक करून, मला ते ठेवू शकता तुमच्या घरीनुसार, किंवा तुम्ही तिथून पण करू शकता. फॉर्मेटवर क्लिक करून टॅप कलर पण इथून देऊ शकता. आता वर्कशीटला डिलीट करायचं आहे, पूर्ण वर्कशीट डिलीट करायची आहे. मी पहिले कॉपी वर्कशीट सांगतो मग डिलीट सांगतो. आता ह्या पूर्ण वर्कशीटला कॉपी करायचं आहे आणि शीट 3 न्यायचं आहे. इथं ब्लँक आहे तर न्यायचं. मी पे ब्रिलवर क्लिक करून इथं क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर ह्या वर्कशीटला मी पूर्ण टोटली कॉपी करतो. इथं कॉपी ऑप्शन दिसत आहे. इथं मूव जर करीन तर हे इथं न राहता दुसऱ्यावर मूव होणार. कॉपी केल्यानंतर शीट 3 क्लिक करतो आणि मी इथं इथं ह्या अकाउंटला क्लिक करतो. हा सिलेक्ट होतो इथं क्लिक केल्यावर, पेस्टवर क्लिक करतो. बघा आले पूर्ण फाईल इथं. इथं पण आहे पेजवर आणि शीट 3 पण होणार, पण दोन्ही याच्यावर पण फाईल आहे. बरोबर. आता शीट आपल्याला पे बिलची फाईल पूर्ण शीटच डिलीट करायची आहे. का करायला लागेल आता शीट डिलीट करायची आहे, तर मी पे बिलवर राईट क्लिक करून डिलीट असा पण करीन तर डिलीट होऊन जाणार शीट. किंवा दुसरा ऑप्शनचा आहे ज्यामध्ये डिलीट आहे, डिलीट शीट करीन तर पूर्ण डिलीट शीट होणार. बरोबर, झाली डिलीट. आणि 3 शीट आहे मग ते डिलीट झाली शीट, ते तुम्ही राईट क्लिक करून पण डिलीट करू शकता असं. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मर्ज ऑन सेंटर वगैरे आपण शिकू आता समोरच्या भागामध्ये. फाईल ओपन करतो, काही गोष्टी याला खाली खिचून घेतो. तुम्ही असं सिलेक्ट करून पूर्ण टेबल्स पण खाली आणू शकता गरजेनुसार. चला आता मी थोडा मोठा करून घेतो, साईज दिसलं पाहिजे असं बघते. आता ज्यामध्ये ओरिजेंटल आणि वर्टिकल मर्ज आणि सेंटर. आता एखादी नाव आहे आपल्याला उभा उभा ठेवायचं आहे किंवा तिरपा करायचं आहे किंवा आडवा करायचा आहे, तर तुम्ही बघा इथे क्लिक करा. जर क्लिक केल्यानंतर उडी क्लिक करा. इथं व्रॉप टेक्स आहे, व्रॉप टेक्स मूव करा. इथं क्लिक करा, इथं दिसत आहे ओरिएंटेशन. ओरिएंटेशन क्लिक केल्यानंतर इथं व्हर्टिकल ऑप्शन आहे. बघा व्हर्टिकल काय झालं, शब्द उभा शब्द झाले. बरोबर, हॉरिझॉन्टलही करू शकता. हॉरिझॉन्टल करायसाठी तुम्ही क्लिक करून घ्या, तिथंच क्लिक करा. हॉरिझॉन्टल व्हर्टिकल झाला. उभा करू शकता, रोटेट डाऊन असा उलटा पण नाही म्हणा. व्हर्टिकल रोटेट अलाइन वगैरे तुम्ही ह्या इथून करू शकता. तुम्हाला जसं फॉरवर्ड पाहिजे त्या पद्धतीनं उभा आडवा तिरपा वगैरे करू शकता तुम्ही. ओके, आता मर्ज अँड सेंटर सांगतो तुम्हाला. मर्ज अँड सेंटर का होते तर, मर्ज अँड सेंटर का होते तर एक्झाम्पल समजून जा. आता मला पे बिल लिहायचं आहे. इथं मी पे बिल लिहितो. आणि जो हे हे कॉलम दिसत आहेत, हे कॉलम पूर्ण मिटवायचे आहेत मला. फक्त पे बिलच दिसला पाहिजे, कॉलम दिसला पाहिजे. मी याला थोडा कलर देऊन देतो, याला मोठा करून टाकतो. मोठा करायसाठी मी याला झाल्यानंतर हे डब्बे डब्बे दिसत मला गायब करायचं. त्यासाठी मला मर्ज करायला लागेल, मर्ज अँड सेंटर करायला लागले. का तिथं मर्ज ऑप्शन आहे. मर्ज अँड सेंटर केलं, बघा बाकी डब्बे मर्ज झाले आणि तो ह्या डब्यामध्ये. तशाच पद्धतीने तुम्ही ते पण मर्ज करू शकता. दोन गोष्टी एकामध्ये करायचं असते तर बघा मी याला डिलीट करतो आणि टोटल आणि दोन्ही पे आहे, दोन्ही ऑप्शन आहे, याला मर्ज करतो. झालं, दोन डब्बे मिळून एकच झाला. त्याच्यानंतर जर आता टेबल्स आहेत, आता मी याला क्लिक करतो मला सेंटरमध्ये करायचं, तर मिडल लाईन इथं क्लिक करतो किंवा ऑफ पाहिजे वरती झाला. डाऊन करायचं तिथे क्लिक करा. बरोबर आहे, आपलं सेंटर करायचं तुम्ही सेंटर करा, लेफ्ट करायचं लेफ्ट,
राईट करा असेल तर राईट करा, ठीक आहे. इंडियन तर इकडे इंडियन इकडे जिकडे तुम्ही ते वाढवू शकता, इकडे सरकवू शकता, तुमच्या गरजेनुसार कमी करू शकता. त्याच्यानंतर आपण व्हर्टिकल टेक्स, होरिझॉन्टल टेक्स आपण केले, ज्यामध्ये ग्रॅप टेक्स सांगतो तुम्हाला. ग्रॅप टेक्स म्हणजे नेमकं काय होतं तुम्हाला? जसं डिझायनेशन एक पद म्हणून आहे, ठीक आहे, तो मी इथं लिहिलेला आहे. आता मी पहिले सरळ करून घेतो, फॉरमॅटिंगमध्ये जाऊन त्याला सेंटर करून घ्या. सेंटर केल्यानंतर तो सेंटर होऊन जाणार. हा रोटर जो आहे याला झिरो करून ओके करून घ्या. सो सीधा झाला ना एक्झाम्पल. हा नाव लिहित असताना एक्झाम्पल काहीच नाव लिहू आपण, थोडा बहुत टाईप करू. MKCL क्लिक कोर्स कोर्सेस, ठीक आहे. तर हा ह्या कॉलमच्या इकडे गेलेला, बरोबर आहे. तर मला हे हा खाली लिहायचा आहे, एकाच कॉलममध्ये आला पाहिजे. तो त्यासाठी मला काय करायला लागेल, तो ग्राफ टेक्स्ट करायला लागेल का? आता एका लाईनीमध्ये आला, एका खाली खाली आला, तो ग्रॉप झालेला आहे. एका डब्यामध्ये पूर्ण आलेला आहे. याला पण आपण ग्रॉप करायचा असा ग्राफ टेक्स्ट, तो एका लाईनीमध्ये. याला तुम्हाला मोठा करायचा, तुम्ही इथे डबल क्लिक करून घ्या. अशा पद्धतीनं मोठा होणार. क्रॉप टेक्स केल्यावर काय होतं, एका डब्यामध्ये जो काही पूर्ण लेअर्स आहे तो पूर्ण येऊन जाणार. आता त्यानंतर आपण एसएन स्टाईलवर जाऊ, ठीक आहे. आपल्याला स्टाईल चेंज करायची आहे, तर इथं एसएन स्टाईल आहे, चेंज स्टाईल म्हणून इथे क्लिक करा. आता हे बघा, वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, तुम्ही असं लावू शकता तुम्हाला ज्या पद्धतीनुसार. एसएन स्टाईल्स लागू करणं आपण याच्यामध्ये. खालच्याला पण आपण एसएन स्टाईल लागू करूया. एसएन 4, एसएन 5, एसएन 6, एसएन कोणते पण स्टाईल आपण ते करू शकतो तुमच्या गरजेनुसार. विजिबल ठेवा सर, तर आपण याला सिलेक्ट करू आणि व्ह्यूवर क्लिक करू. व्ह्यूवर तर फ्रेंच पॅनलवर जायचा आणि फ्रेंच पॅनल विजिबल झाला. आता आपल्याला झूम करायचा आहे. बघा, मी विजिबल केल्यानंतर काय होत आहे, मी खाली वर करतो तर तो वरती नाही जात आहे. आपल्याला शीटला सेटून पूर्ण करावं लागत आहे. विजिबल झालाय तो. आता झूमवर जाऊ आपण. झूमसाठी तुम्हाला व्ह्यूवर क्लिक करून तर झूम ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. तुम्हाला गरजेनुसार तुम्ही तर झूम करू शकता. 75% असेल तर 75%, 100 असेल तर 100%, तुम्ही ते गरजेनुसार तुम्ही झूम करू शकता. 200% आहे तर तुम्ही लिहू शकता. एकशे 50% झूम केला आपण, आपल्या एवढा गरज नाही आहे. 125% झाला तर करन्सी फॉर्मॅटकडे जाऊ. आता बोलतो नाही त्यांना, 15 मिनिट बसू, मग त्यानंतर क्लास होतो आपला. करन्सी फॉर्मॅट सांगतो. करन्सी फॉर्मॅट म्हणजे समजते, इंडियन रुपीज आहे, डॉलर रुपीज आहेत, येन आहे, असे वेगवेगळे फॉर्मॅट आहे. तर आपण आता टोटलमध्ये तो पैसे दिसत आहे तुम्हाला, तर ह्या टोटल्सला आपल्याला इंडियन रुपीजमध्ये करायचं. तर मग मजा तुम्ही त्यामध्ये करन्सी फॉर्मॅट दिसत आहे ज्यामध्ये, तर रुपयेमध्ये करता येते. इथे क्लिक करतो, कस्टममध्ये गेल्यानंतर इथं रुपयेचा ऑप्शन येईल तुम्हाला. आर एस दिसत आहे तुम्हाला, आर एस ओके करा. बघा, रुपयेमध्ये आला का, पुढे जायला लागेल, इथे जायला लागेल, याच्यामधून तुम्ही कस्टम घ्यावं लागेल, इथून ते सिलेक्ट करावं लागेल. बघ, ते असं छोट्या छोट्या गोष्टी आहेत, सांगतो मी तुम्हाला याच्यामध्ये.
कधी कधी आपण एखादी एखादी टेक्स्ट लिहितो, एखादी नंबर्स लिहितून, समजा मी एखादी मोबाईल नंबर टाईप करतो, समजा एक्झाम्पल आता मी म्हणून नंबर टाईप केला, आता बार क्लिक करतो, बघा हा नंबर आला, अकाउंट नंबर टाईप करतो, ठीक आहे, एक्झाम्पल समजून जा 17 अंकी करतो, 17-18 अंकी बघा, याला मी मोठा करतो, ठीक आहे, पर मी जो नंबर लिहिला आहे माझा तो बरोबर दिसत आहे, आणि जास्त अंक लिहिले असल्या कारणामुळे तो काही दिसत नाही, तर आपण याला का करायला लागेल, याला आपण टेक्स्टमध्ये पण करू शकता, या जो फिर नंबरमध्ये पण करू शकता, कस्टममध्ये जाऊन तुम्ही याला स्पेशलमधून तुम्ही चेंज करू शकता, टेक्स्ट वगैरे करू शकता, कस्टममध्ये जाऊन 00 करू शकता, आला 00 केल्यानंतर पूर्ण अक्षर किंवा मग एक्झाम्पल तुम्ही नंबर करून घ्या, नंबर केल्यानंतर पूर्ण तुमचे नंबर दिसून जाणार याच्यामध्ये, नाही जर आला तर तुम्ही याच्यामध्ये नंबर्स घेऊन घ्या, नंबर केल्यानंतर इथं ऑप्शन्स आहेत डिक्रीज इंडे डिक्रीज काउंट घ्या, हा डिक्रीज डेसिमल डेसिमल जो ऑप्शन्स आहे तसं आपण काही पर्सेंटेज वगैरे लिहितो, समजून जा 50.22, ठीक आहे, आपल्याला दोन काटाचे आहेत, 22 क्लिक करून घ्या तुम्ही, 2-2 करून बघू, याच्यानंतर जाऊन आता आपण काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण डॉलर्समध्ये वगैरे करून बघू, आता इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं डॉलर्स ऑप्शन आहे, इथं पर्सेंट ऑप्शन आहे, इथं डॉलर्स ऑप्शन आहे, ते पण आपण करू शकतो, सर डॉलर्समध्ये करायचं असेल तर करन्सीमध्ये क्लिक करा, करन्सी केला तर तो इंडियन करन्सी आला, आपल्याला डॉलर करन्सी पाहिजे तर कस्टममध्ये जाऊन तुम्ही डॉलर्सवर क्लिक करून घ्या, ओके, काय लक्षात जे करन्सी चेंज करायचे ते, सर डेटा अँड टाईम झाला, पर्सेंटेजनुसार पण देऊ शकतो इथं, असं डॉलरमध्ये पण लावू शकतो ना आपण, करन्सी जे आहे ते चेंज करायला लागेल तुम्हाला, त्याच्यामध्ये जसं आपण इंडियन रुपीज करन्सी घेतली तर तुम्ही डॉलर्स घ्या त्याच्या जागी, ठीक आहे, जाऊ सांगा आपण, आता बॅकग्राऊंड कलर पाहू आपण, याचा बॅकग्राऊंड कलर कसा द्यायचा, आता तुम्ही याला सिलेक्ट करा पूर्ण याला, आणि ते बॅकग्राऊंड कलर आहे, हा बघा बॅकग्राऊंड कलर दिसत आहे तुम्हाला, तिथे तुम्ही बॅकग्राऊंड कलर चेंज करू शकता तुमच्या गरजेनुसार, तुम्हाला जो कलर मोड करायला कलर आहे मोड कलर घेऊ शकता, त्याच्यानंतर फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन आहे तो पण सांगून देतो, जसं टोटल पेला फाइंड अँड रिप्लेस करायचं आहे तर रिप्लेसवर मी क्लिक करा, जसं तुम्ही वर्डमध्ये शिकला टोटल पेला आपल्याला दुसरा एक शब्द द्यायचा आहे, टोटल पे साठी पे 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 लिहिले पे टोटल उलटा करायचा आपल्याला, आणि मी इथं फाईन ऑल करा किंवा फाईननेस करेन, जे असेल जे पूर्ण रिप्लेस ऑल करतो मी, बघा इथं पे टोटल झाला, बरोबर उलटा झाला, मी म्हणजे रिप्लेस केलं त्या शब्दाला, बॅकग्राऊंड कलर समजलं असं, करन्सी फॉर्मॅट समजलं असं तुम्हाला, पण इंडिया रुपीजमध्ये केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर हायपरलिंक जाऊ, आता 34 ऑप्शन आहे हायपरलिंक्स, हायपरलिंकसाठी जसं एक्झाम्पल हायपरलिंक म्हणजे एखादी शब्दाला आपण हायपरलिंक दिले तर ते टोटलला मी एक हायपरलिंक देतो, तर हायपरलिंक इन्सर्टमध्ये असेल आपल्या ऑप्शन्स, तर हायपरलिंकवर क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला एखादी फाईल्स हायपरलिंक देऊ शकता किंवा तुम्ही एखादी वेबसाईटवरून पण हायपरलिंक म्हणून देऊ शकता, तर HTML HTTP MSN.com मी हायपरलिंक म्हणून लावला, बघा हा निळा निळा झालेला आहे, किंवा मी ह्या करन्सीला पण एक कधी फाईल म्हणून हायपरलिंक देतो, तिथं सिम्पल कॉपी म्हणून एक फाईल देतो, बघा हा पण निळा झाला, मला ओपन करायचं असेल तर मी याच्यावर क्लिक करतो, फाईल ओपन
नाही हायपरलिंक, जसं तुम्ही इंटरनेटवर तुम्ही इथे क्लिक करता ना, ते इथे हायपरलिंक्सचे पेजेस असतात. आता जाऊन ग्रीड लाईनकडे, ग्रीड लाईन काय राहते, व्ह्यूवर जाऊन आपण व्ह्यूमध्ये ग्रीड लाईन ऑप्शन्स आहेत तसे, तर मी इथे क्लिक करतो. ग्रीड लाईन म्हणजे पूर्ण डब्बेच गायब झाले, दिसत आहे तुम्हाला जे काय आहेत ते डब्बेच पूर्ण गायब झालेले आहेत. काही कॉलम डिलीट करायचं असतं तर इथं मी क्लिक करतो आणि डिलीट पण इथं क्लिक करतो, कॉलम डिलीट झालेले आहेत. आणायचे असतील ग्रीड लाईनवर, व्ह्यूवर क्लिक करून ग्रीड लाईन आणा. फॉर्म्युला बार गायब झाला असेल तर तुम्ही इथून आणू शकता हेडिंग वगैरे. ओके, पुढच्या भागामध्ये आपण चार्ट वगैरे, पाय चार्ट, प्रेस ब्रीड प्रिव्ह, फॉर्म्युला वगैरे आपण सामोरच्या भागामध्ये शिकूया. आज इथपर्यंतच ठीक आहे. मी लीलाधर मिश्रा तुमची रजा घेतो.